मुंबईत सलग 3 दिवस लसीकरण बंद राहणार आहे। लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागलाय। शुक्रवारपासून लस साठा उपलब्ध नसल्याने त्याचा फटका लसीकरण मोहिमेला बसला, त्यामुळे आता मुंबईकरांना लसीसाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। धारावीतील नागरिकांसाठी मेगा लसीकरण मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेत 3 दिवसात सुमारे 10,000 नागरिकांचं मोफत कोरोना लसीकरण करण्यात आलं। या मोफत लसीकरणासाठी धारावीत नागरिकांची मोठी रांग पाहायला मिळते आहे। अमरावती जिल्ह्यात लसींचा तुटवडा झालाय, त्यामुळे जिल्ह्यात 2 दिवसांपासून लसीकरण बंद आहे। यात 90 पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांचा समावेश आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 6,76,540 जणांचं लसीकरण झालंय। यात 3,42,891 नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे। बिहारच्या मुजफ्फरपूर भागातील अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय, मात्र तरीही या भागात लसीकरणाचं काम सुरूच आहे। लसीकरणात खंड पडू नये यासाठी होडीतच लसीकरण केंद्र उभारण्यात येत आहेत। कटरा प्रखंड या पूरग्रस्त भागात प्रायोगिक तत्वावर होडीतून लसीकरण सुरू करण्यात आलं। 14 ठिकाणी अशा प्रकारे लसीकरण केलं जाणार आहे। गेल्या 24 तासात 42,766 कोरोनाचे नवे रुग्ण समोर आलेत। 45,254 जण कोरोनामुक्त झालेत, तर 1,206 जणांनी आपला जीव गमवलाय, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। आतापर्यंत 2,99,95,716 जण कोरोनामुक्त झालेत। केरळ आणि महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता वाढली आहे, कारण देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येमधील 53% कोरोना रुग्ण हे केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली। यावेळी गर्दी टाळा आणि गरज नसताना बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं। कोरोनाचा विषाणू हा नैसर्गिक असल्याचा निष्कर्ष जागतिक संशोधनातून करण्यात आला। हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरला नसून तो प्राण्यातून माणसात पसरल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय। 7 जुलैला जोनोडो या प्रिंट सर्व्हेवर संशोधकांनी पळताळणी करून हा निष्कर्ष प्रसिद्ध केला। अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे, त्यांनी मास्क लावण्याची गरज नाही असं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घोषित केलंय। त्यामुळे आता शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा परिसरात मास्क लावण्याची गरज नाहीये। अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हिएशन कोरोना संदर्भातील नियमांमध्ये आता शिथिलता दिली गेली आहे। ज्यांनी 2 डोस घेतले आहेत त्यांना आगामी काळात काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलंय। अर्थात यात लोकल प्रवासाचा विचार केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मात्र दुकान, शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये उपस्थितीबाबत 2 डोसचा निकष लावता येऊ शकतो असं काकाणी म्हणाले। सह्याद्रीची उंची म्हणजे